हॅलो विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण फिफ्थ क्लासचा प्रॉब्लेम सेट मधील क्वेश्चन नंबर टू पाहणार आहोत तर त्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे सेकंड क्वेश्चन आहे फाईंड अँड इक्वेलंट फ्रॅक्शन विथ डिनॉमिटर एटीन फॉर इच ऑफ द फॉलोविंग फ्रॅक्शन तुम्हाला असा फ्रॅक्शन शोधायचा आहे की त्याचा डिनॉमीटर हा एटीन आला पाहिजे तर तुम्हाला काही फ्रॅक्शन दिलेले आहेत आणि तुम्हाला काय करायचं आहे अशा नंबरने त्या फ्रॅक्शनला मल्टिप्लाय करायचं की तुम्हाला काय झालं पाहिजे डिनॉमीटर एटीन आला पाहिजे आता त्यामध्ये एक्झाम्पल फर्स्ट पहा तुम्ही आता तिथं दिलं आहे तुम्हाला वन अपॉइंट टू वन अपाउंड टू दिलेला आहे तर वन अपाऊंड टूला तुम्हाला अशा संख्येने मल्टिप्लाय करायचं आहे की तुमचा डिनॉमीटर एटीन येईल जर या टू या डिनॉमीटरला जर आपण नाईनने मल्टिप्लाय केलं असेल? 18, असेल. 2, तर येणारा डिनॉमीटर हा आपला काय असेल एटीन असेल त्यामुळे काय करायचं वन अपॉन टू या दोन्हीही न्यूमीटर आणि डोनॉमीटरला आपल्याला काय करायचं आहे नाईनने मल्टिप्लाय करायचं आहे तर नाईनने मल्टिप्लाय केल्यानंतर वन इंटू नाईन नाईन अँड टू इंटू नाईन एटीन हा तुमचा काय झालं त्या फ्रॅक्शनचा इक्वेलन फ्रॅक्शन झाला आणि त्याचा डिनॉमीटर काय आला आहे आपल्याला एटीन आलेला आहे त्यामध्ये सेकंड आहे टू अपॉंड थ्री यालाही आपल्याला डिनॉमीटर एटीनमध्येच कन्वर्ट करायचं आहे तर अशा संख्येने मल्टिप्लाय करा की तुम्हाला त्याचा डिनॉमीटर किती येईल एटीन येईल टू डिवाइड थ्री आता या दोन मीटर आणि डिनॉमीटरला काय करा मल्टिप्लाय करा किने मल्टिप्लाय करावं लागेल तुम्हाला इथं सिक्स नाही किती मल्टिप्लाय करावं लागेल सिक्स नाही कारण थ्री इंटू सिक्स हा काय झाला तुमचा एटीन डिनॉमीटर झाला आणि टू इंटू सिक्स हा मीटर झाला हे तुमच्या त्या क्वेशनचं काय असेल आन्सर असेल नेक्स्ट आहे फोर अपॉन सिक्स इज इक्वल टू तुम्हाला अशा संख्येने मल्टिप्लाय करायचं आहे त्याला की तुमचा टुर्नामीटर हा किती येईल एटीन येईल पहा बरं कोणत्या संख्येने मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला एटीन येईल कितीने मल्टिप्लाय करावं लागेल थ्रीने जर थ्रीने मल्टिप्लाय केलं तर काय येईल तुम्हाला डिनॉमीटर एटीन येईल आणि तुमचा न्यूमीटर किती होतोय पहा फोर इंटू थ्री फोर इंटू थ्री ट्वेल हे तुमचं काय असेल त्या आन्सरचं क्वेश्चनचं आन्सर असेल नेक्स्ट टू अपॉइंट नाईन टू अपाउंड नाईन इज इक्वल टू आता अगोदरच्या एक्झाम्पल जसं सोडलं आहे तसंच हे तुम्हाला एक्झाम्पल सोडायचं आहे किती मल्टिप्लाय करावं लागेल टू ने कारण इथं नाईन दिलेले आहे डिनॉमीटरला जर नाईनला टू ने जर आपण काय केलं मल्टिप्लाय केलं तर काय येईल डिनॉमीटर आपल्याला एटीन ये येईल आणि तुमचा आन्सर किती येईल फा टू इंटू टू फोर फोर अपाउंड एटीन हे काय असेल तुमचं त्या क्वेश्चनचं आन्सर असेल नेक्स्ट क्वेश्चन आहे सेवन अपाउंड नाईन इज इक्वल टू आता सेवन अपाउंड नाईनला कितने मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला डिनॉमीटर हा एटीन येईल आणि न्यू मीटर हा किती येतो आहे ये पाहायचा आपल्याला याला जर टूने मल्टिप्लाय केलं तर डिनॉमिटर एटीन येतो आहे ये मग त्यामुळं आपल्याला न्यू मीटरलाही टूने मल्टिप्लाय करावं लागेल सेवन इन्टू टू किती झाले फोर्टीन हे काय झालं तुमच्या त्या क्वेश्चनचं आन्सर असेल नेक्स्ट लास्ट वन इज फायू अपाउंड थ्री इज इक्वल टू करा बरं कितने मल्टिप्लाय करावं लागेल तुम्हाला फाय फाईव्ह डिवाइड थ्रीला किती मल्टिप्लाय करावं लागेल ने मल्टिप्लाय करावं लागेल कारण थ्री इंटू सिक्स काय होते एटीन येतोय आणि न्यूमीटरला येईल फायू इंटू सिक्स थर्टी हे तुमचं त्या क्वेश्चनचं काय असेल आन्सर असेल अशा प्रकारे आज आपण प्रॉब्लेम सेट मधला क्वेश्चन नंबर टू काय केला आहे सॉल्व केलेला आहे जर विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना अवश्य पाठवा धन्यवाद